शिर्डीच्या साईबाबांची उपासना करण्यासाठी साई स्तवन मंजिरी हा भक्तिमय मार्ग अनेक भाविक जोपासताना दिसतोय. अनेक ठिकाणी महिला भगिनी दररोज बाबांच्या स्तवन मंजिरीचे पठण करून आपल्या शुभ कार्याची सुरुवात करतात. त्यामुळे शिर्डीमध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी साई समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने सामूहिक स्तवन मंजिरी पठण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक गुरुवारी एका ग्रामस्थाच्या घरी हा कार्यक्रम घेतला जातो. यात मोठ्या प्रमाणात भाविक भक्त एकत्र येत साई नामाचा गजर करतात. मी करतो साष्टांग नमन, पाप तापान दैन्य माझे निवारा लवलाही, तू गाय मी वासरू, तू माय मी लेकरू, माझे विषय नको धरू कठोरता मानसी, तू मले अगिरी चंदन, मी काटेरी झुडूप जान, तू पवित्र गोदा जीवन, मी महापातकी, तुझे दर्शन होनिया, दुर्बुद्धी घाण माझे ठाया, राहिले तैसेच गुर्राया चंदन उजला कोण म्हणे, कसरीच्या सहवासे मृतिका मोल पावतसे, पुष्पा संगे वडतसे वास सूत्रा मस्तकी, फुरांची ती ही चरिती, ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करती, त्या त्या वस्तू पावती ते महत्पदा कारणे, भस्म कोपीन नंदीचा शिवे केला संग्रह साचा, म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चौकडे, गोपरंजनासाठी वृंदावणी यमुना तटी, काला खेला जगजेटी तोही मान्य झाला बुधा, हरी स्वामी तो दुराचारी हरिया येणाऱ्या विजयादशमी पर्यंत सर्व गुरुवार आरक्षित झाले असून या निमित्ताने स्तवन मंजिरी परिवारच निर्माण झाल्याचे शिर्डी ग्रामाचार्य वैभव शास्त्री रत्न पारखी यांनी यावेळी सांगितले. ओम साईराम. श्री साई समाधी शताब्दी महोत्सव हा शिर्डीमध्ये अतिशय उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा होत आहे. शिर्डीकरांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम या निमित्तानं होत आहेत. त्यामध्येच एक अतिशय सुंदर आणि भक्तिमय असा उपक्रम म्हणजे दर गुरुवारी शिर्डी ग्रामस्थ एका गावकऱ्याच्या घरी पोहोचतात आणि सगळेजण मिळून अतिशय आनंदाने सामूहिक साई स्तवन मंजिरीचं पठण करतात. आज श्री दत्तात्रय गोंदकर यांच्या घरी श्री साई स्तवन मंजिरीचं 121वं सामूहिक पारायण अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पार पडलेलं आहे. असा हा उपक्रम प्रत्येक शिर्डी ग्रामस्थ अतिशय उत्साहाने करीत आहे. सर्व शिर्डी ग्रामस्थ यामध्ये सहभागी होत आहे. विशेष म्हणजे विजयादशमीपर्यंत म्हणजे साई समाधी शताब्दीच्या ह्या दिवसापर्यंत सगळे गुरुवार बुक झालेले आहेत. सर्वांनी बुकिंग केलेली आहे. अतिशय हिरिरीने लोक भाग घेत आहे आणि सुंदर अशी मंडप व्यवस्था स्टेज व्यवस्था यामध्ये करतात. विशेष म्हणजे सर्व जाती धर्मातली लोक बाबांसाठी एकत्र येतात आणि त्यामुळं गेल्या 2 वर्षापासून हा जो उपक्रम सुरू आहे त्याची परिणिती अशी झालेली आहे की शिर्डीमध्ये श्री साई स्तवन मंजिरी परिवारच एक स्थापन झालेलं आहे आणि सर्वजण अतिशय प्रेमाने एकमेकांना भेटतात, एकमेकांना बाबांच्या साई समाधी शताब्दीच्या शुभेच्छा देतात, अन्नदान या ठिकाणी घडत आहे आणि सर्वजण आनंदाने प्रसाद ग्रहण करतात. असा हा उपक्रम शिर्डीमध्येच नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये हा होत राहावा, नेहमी होत राहावा आणि सर्व साई भक्तांचं एक वेगळं नातं प्रेमाचं निर्माण व्हावं यातून असे मी साईचरणी प्रार्थना करतो. ओम साईराम. सध्याच्या गुरुवारी शिर्डीतील ग्रामस्थ दत्तात्रय गोंदकर यांच्या घरी 121वी सामूहिक स्तवन मंजिरी सोहळ्याचे मोठ्या भक्तिमय वातावरणात पठण करण्यात आले. यावेळी गोंदकर परिवारातील सर्व आप्तेष्ट तसेच महिला भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमामुळे बाबांचा प्रचार आणि प्रसार होत असून साई नगरीतील प्रत्येक भागात सामूहिक पठण केले जाते. हा सोहळा फक्त शताब्दी वर्षापुरता मर्यादित न राहता कायमस्वरूपी सुरू रहावा अशी अपेक्षा यावेळी गोंदकर परिवाराच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. साईराम. साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त स्तवन आम्ही सर्व ग्रामस्थांनी स्तवन मंजिरीचा उपक्रम चालू केलेला आहे. दर गुरुवारी आम्ही वेगवेगळ्या भागात जाऊन स्तवन मंजिरी पठण करतो. त्यानिमित्ताने सर्व महिला भगिनी पुरुष एकत्र येतात आणि प्रत्येक भागामध्ये स्तवन मंजिरीचा साईबाबांचा स्तवन मंजिरीचा
होणार होतं तर ही स्तवन मंजिरी फक्त शताब्दीनिमित्त शताब्दीनिमित्त मर्यादित न राहून नेहमी चालू व्हावी त्यानिमित्ताने सर्व ग्रामस्थ एकत्र येतील व बाबांचा छान उपक्रम चालू राहील. 121वी स्तवन मंजिरी चालू आहे तर आपल्याला 18 ऑक्टोबर बाबांच्या शताब्दीपर्यंत स्तवन मंजिरी सर्व वाचन करणार आहे दर गुरुवारी. परंतु आमची सर्वांची अशी इच्छा आहे की शताब्दीपर्यंतच नाही तर अखंड चालवावी बाबांची स्तवन मंजिरी शिर्डी गावामध्ये. म्हणजे शिर्डी गावातच नाही तर बाहेर बऱ्याच ठिकाणी बाबांच्या शताब्दीनिमित्त स्तवन मंजिरीचं वाचन चालू आहे. असं वाटतं की स्तवन मंजिरी कायमस्वरूपी चालू राहावी त्यानिमित्तानं बाबांचा प्रचार सर्व भागामध्ये होतो. सर्व एकत्र येतात वाचन करतात. महोत्सव वर्ष सुरू असून सामूहिक स्तवन मंजिरी पठण हा कार्यक्रम शिर्डीच्या पंचक्रोशीत पोहोचलाय. यावेळी आयोजित सोहळ्यात सर्व भाविकांना शताब्दी वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या असून नेहमीप्रमाणे अल्पोपहार देऊन भाविकांचा यथोचित सन्मान करण्यात आलाय. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे SP24 शिर्डी.